डॉक्यात साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा. पंढरपूर येथील शिवप्रेमी अथर्व भोसले या युवकाने शिवजयंतीनिमित्त आपल्या डोक्यात शिवछत्रपतींची प्रतिमा साकारत छत्रपती शिवाजी महाराजांना एका अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. या डोक्यात साकारलेल्या शिवप्रतिकृतीची सध्या पंढरपुरात व सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरला आहे. पंढरपूर येथील नवीन एसटी स्टँड समोरील लय भारी फ्रेंडशिप मेन्स पार्लरचे माऊली चव्हाण यांनी कात्री व वस्त्राच्या साह्याने ही प्रतिमा साकारली आहे. माऊली चव्हाण हे गेली 8 वर्षापासून डोक्यात प्रतिमा साकारण्याचे काम करत असून आजपर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, निवडणूक चिन्ह अशा विविध कलाकृती डोक्यात कोरल्या आहेत. यावर्षीच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं अथर्व भोसले या युवकाच्या डोक्यात ही प्रतिमा साकारता आली आहे. सध्या शिवजयंतीच्या निमित्तानं माऊली चव्हाण यांनी डोक्यात साकारलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेने सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हेअरस्टाईलच्या फॅशनमध्ये विविध हेअरस्टाईलची चर्चा होत असते, मात्र या शिवप्रतिमेची चर्चा सध्या पंढरपूर आणि सोशल मीडियावरती रंगली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.